सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभातून ब्रिटिश गाऊन हद्दपार होणार आहे. त्याऐवजी आता झब्बा पायजमा आणि उतरी अशा पारंपरिक वेशात पदवी प्रदान होणार आहे. देशातील कुठल्याही विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात कायम दिसणारा आणि ब्रिटिशकालीन परंपरेचा भाग असलेला कॅनव्होकेशन युनिफॉर्म म्हणजेच गाऊन ऐवजी आता पारंपरिक वेशभूषा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. महत्वाचं म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या गणवेशात बदल नसून दोघांनाही सारखाच गणवेश असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा गणवेश किती सोयीचा ठरेल ह्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 114वा पदवी प्रदान समारंभ 11 जानेवारी रोजी होणार आहे. यंदाचा पदवी प्रदान समारंभ गणवेशासाठी चर्चेला जातोय. गेल्या काही दिवसापासून ह्या बदललेल्या गणवेशात पगडीचा उल्लेख होता, त्यामुळे विद्यार्थी देखील संभ्रमावस्थेत होते. पुणेरी पगडी ही आणखी वेगळी पगडी ह्या कार्यक्रमात घातली जाणार ह्याची चर्चा रंगत असतानाच पुणे विद्यापीठाने ह्या बाबतीत आज खुलासा केलाय. ह्यामध्ये कुठलीही नवीन पगडी नसून जुन्याच प्रकारची टोपी असणार आहे असं विद्यापीठानं स्पष्ट केलंय. तसेच इतक्या कमी दिवसात नवीन गणवेश विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल का, त्याचा आर्थिक भार विद्यार्थ्यावर पडेल ह्यावरून टीका होत असताना ड्रेस कोड नसतानाही विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केलं जाईल असं विद्यापीठानं स्पष्ट केलंय. गाऊनच्या बाबतीत साधारणपणे सिनेटमध्ये ही चर्चा झाली होती की हा ब्रिटिश ही पारम जो हे होता तो आपण बदलावा वगैरे, म्हणजे भारतीय पोशाखात तो करण्यात यावा वगैरे, आणि त्याच्यामध्ये आपण जो चेंज केलेला आहे तो गाऊनच्या जागी फक्त पांढऱ्या ऑफ व्हाईट पांढरासुद्धा म्हणणार नाही मी, ज्याला झब्बा किंवा कुडता आणि लेंगा तो आणि त्याच्यावर एक उत्तरीय एवढं आपण देतो आहे. बाकी कुठल्याही ड्रेसमध्ये फरक केलेला नाही आहे. आपण पूर्वीच्या येऊन ज्या कॅब ज्या होत्या त्या तशाच राहणार आहेत ज्या ह्या होत्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत. आणि वरची जी मांडणी होती म्हणजे नॉर्मली जे स्टेजवर आपले केस ना वगैरे ते पूर्वी पण आपण पगड्या देत होतो त्या तशाच चालू राहणार, त्यात कुठलाही बदल केलेला नाही आहे आपण.